सोडून डायरेक्ट फास्ट होईल मला त्यावेळेस. दुसऱ्या चेंडूवरती आपण आपल्या चुकीची उशी त्या गतीचा ज्या उशी इथे अपेक्षा करतोय फलंदाजाची ती गती प्राप्त होत नाहीये. गोलंदाज तितकी गती देत नाहीये चेंडूला आणि त्याकडे उशी देत नाहीये, त्यामुळे दोन्ही चेंडू बीट झालेला आपण पाहतोय. त्यावेळेस चेंडू या चेंडूच्या आपल्या पटकावरती नक्कीच पाहायला मिळतंय. मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणजेच कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कुडलक परुपाडा संघाचा कर्णधार कॅप्टन सिद्धू गोलंदाजी करतोय, तर आता स्ट्राईक वर असेल तो म्हणजेच अंकुश माते पुरस्कृत प्रसाद इलेव्हन संघाचा कर्णधार आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीचे फलंदाजी केली जाते गौरव या षटकराने किती चांगल्या फॉर्म मध्ये किती चांगला लयितोय आणि त्याच्या पाला मिळत त्याच्या रडार मध्ये चेंडू मिळाला तर नक्कीच तो चेंडू प्रतिस्पर्धी संघाला सीमारेखे बाहेर आणावा लागेल. चार चेंडू झाले, धावसंख्या झाले 7 धावा. फलंदाज गौरव मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त उसून येणारा चेंडू आपण पाहतोय आणि या धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर 9 धाव दाखवतो लागलेले आहेत. बॉल पण खाली बसेल पहिल्या षटकाच्या नंतर पण पाहतो 9 धाव दाखवतो लागलेला आहे. दुसऱ्या षटक साधण्यासाठी येतोय गोलंदाज स्वरूप. पाहूया स्वरूप या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या षटकात कुडलक परुपाडा संघाचा कर्णधार तुम्ही नक्की चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजी जर होत राहिली तर मला वाटत फलंदाज ज्या लईत दोन्ही फलंदाज आहेत नक्कीच डबल बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये नक्कीच या संघाने असं दिलं या संघाने दोन पार पटकावलेली आहेत. दोन स्पर्धा मध्ये तिसऱ्या फेरीत ते पराभूत झालेले आहेत. ते चांगल्या लईत असणारा संघ आहे. ते मात्र फ्लोअर वर होता आणि कुठेतरी लेंथ मध्येही आपण पाहिलं तर बदल केला. इथे गोलंदाजा कौतुक क्रिकेट पहिल्या चेंडू षटकाला तर दुसरा चेंडू लेंथ बदलली आणि त्याबर वर गती कमी केली. दुसरा चेंडू टाकला. इथे मात्र पुन्हा एकदा त्या चेंडूची मोठा फटका येणं अपेक्षित आहे. त्या चेंडूवर एकच धाव येते. बॅटचा शुल्क सूर्यकसा मिळत होत नाहीये. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यामध्ये स्कोरवर चेंडू पडला आणि जर चेंडू चांगल्या प्रकारे टाईम होत नाही तर धावा येत आपण पाहिलं. इथे मात्र कोणता चेंडू पंचांचा इशारा येतो ओव्हर दी बेस्ट साईडचा नोचा नो प्लस वर निघून दोन धावा मिळतील. थ्री हिट नाहीये याची नोंद घ्या. क्रेट अवेलेबल नाहीये. अठरा धावा दाखल करू लागल्यात. मोठा फटका लावण्याचा प्रयत्न होता मात्र इतकंच धाव मिळत षटकानंतर असं वाटलं होतं. महागड षटक पाहायला मिळत मात्र त्यानंतर स्वरूप आपल्या लेंथ मध्ये बदल करतोय, त्याबरोबर गतीत बदल करतोय आणि नक्कीच त्याला त्याचा श्रेय मिळत आहे.
हवा येत नाही आहे प्रतिस्पर्धी संघाला. पॉवरफुल हिट षटकार, या सहा धावांनी आपण पाहतोय धाव संख्या होते 26 धावा. षटकाचा माफ करा चुकीची दुरुस्ती 25 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक काहीसं महागडं पाहिलं नाही. अजून एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. चेंडू जातो सीमारेषे पारीचे. अजून एक षटकार येऊ दे येऊ दे. षटकांनी आपण पाहिलंय तर धाव संख्या झाली म्हणजे 31 धावा. कुठेतरी आता अभिषेक पाटील देखील आपले हात मोकळे करायला सुरुवात केली. सौरभ कवळे आणि अभिषेक पाटील नक्कीच यंदाच्या अरबगड क्रिकेटच्या हंगामामध्ये यशस्वी जोडी ठरले. ती म्हणजेच प्रसाद इलेव्हन, म्हणजेच या स्पर्धेतील अंकुश माते पुरस्कृत प्रसाद इलेव्हन अलिबाग या संघासाठी. आणि तीन सलवण्याची जोडी इथे पण पाहत आहे. ज्यांनी आतापर्यंत चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर या षटकात तब्बल 22 धावा पटकावल्या गेल्या. पहिल्या षटकात गौरवच्या बॅटने षटकार आला होता तर या षटकात अभिषेक अजित पाटीलच्या बॅटने पण पाहतोय तब्बल 3 षटकार आले. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज कौस्तुभ. यावेळेस लोक पुढच्या चेंडूला पण पाहिलं. लंबाच्या दिशेला गौरवने खेळून काढलं आणि इथे एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या आपण पाहिली तर 32 धावा. अरे मेन अंपायर नो दिलाय. हे डिस्कस करा डिस्कस करा. अरे इकडे नो दिलाय ना म्हणतांनी हात दिला असा. अरे म्हणतांनी हात दिला. येतील जेवढे कमी आहेत. धावा इथे धावपळ लागलेल्या आहेत. पुढच्या चेडूच्या बाहेरचा आपण पाहतोय. या चेंडूला सुरक्षित करण्याचा प्रयत्न होता अभिषेक अजित पाटीलचा, मात्र कोणती धाव येत नाहीये. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. 38 अभिषेक अजित पाटीलच्या बॅटमधून या षटकात धाव संख्या झालेली आहे 44 धावा. पहिल्या षटकात असं नंतर असं वाटलं होतं की धाव संख्या जास्त होणार नाही ना, मात्र आता सामन्याचे सर्व सूत्र हे अभिषेक अजित पाटील याने स्वतःच्या हाती घेतलेले आहेत. आतापर्यंतच्या बॅटमधून आलेला हा 5वा षटकार आपण पाहतोय. तब्बल 32 वैयक्तिक धाव संख्येवर तो खेळतोय आणि संघाची धाव संख्या झाली 44. इथे मात्र युएमएस हाय विल बेक टॅक्युलेटली त्रिफळ उद्ध्वस्त केलं जातंय. मधली यशकी इथे विखुरली जाते आणि आक्रमक रूप धारण करताना आपण पाहतो अभिषेक पाटील हे बाद झालाय. आक्रमक पट्टेबाजी करताना मोठा पट्टे लावण्याचा प्रयत्न आता अभिषेक अजित पाटील इथे बाद झाला. धाव संख्या आपण पाहिली. बाद होणारा अभिषेक पाटील हा पहिला फलंदाज आपण पाहतोय. अंकुश माते पुरस्कृत प्रसाद इलेव्हन अलिबाग या संघाचा. धाव संख्या एकूण झालेली आहे अंकुश माते पुरस्कृत प्रसाद इलेव्हन संघाची. एक गडी बाद 44 धावा. तिसऱ्या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आणि त्यानंतर येणारे षटक म्हणजे या इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटर फलंदाज प्रतीक गाडी मोठे फटके लगावले आता भाऊया या सामन्यात किती धावांचं तो योगदान देतोय. कारण एक चांगली धावसंख्या नसली तर नक्की चांगली मॅच आपल्याला एक चांगला सामना पाहायला मिळेल. कारण जेव्हा जेव्हा धावसंख्या
पन्नास ते साठ धावसंख्या पाहायला मिळाली, त्यावेळेस चांगली फळदिखे पाहायला मिळाली आणि त्याच्या धावसंख्या साठच्या वर गेलेली तेव्हा प्रथम फलंदाजी करण्याचा संघ विजयी ठरला. पाहूया या सामन्यात काय घडतंय, किती धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना अंकुश म्हात्रे पुरस्कृत प्रसाद इलेव्हन हा संघ मोठा पक्ष लावण्याच्या प्रयत्नात भाग घालत या संघातील सर्वात लीडिंग विकेट टेकर म्हणून ओळखलं जात, कारण नेहमीच विकेट घेतो आणि या षटकातील पहिल्या चार ओव्हर मध्ये एकला विकेट घेतली नसली तरी अखेर दोन चेंडूवर सतत दोन विकेट त्याने प्राप्त केले. अक्षय पाटील आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय, त्याची क्रमांक 18 विराट कोहली सर्वाधिक हवा जमवणारा आणि त्याचबरोबर सर्वाधिक खेळाडू, त्यानंतर जमीन क्रमांक 45 भारताचा विद्यमान रोहित शर्मा. नको पहिल्या चेंडूवर इथे एकेरी धाव मिळते, धाव संख्या झाली ती म्हणजेच 45 धावा. पाच चेंडू अजूनही बाकी आहेत चौकडी आणि तीन षटक हाताळण्यासाठी चार चेंडू शिल्लक आहे त्या चार चेंडू में काही मोठे फटके पाहायला मिळणार का ते प्रतिस्पर्धी संघाला प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्या रोखणार हे पाहायचंय. अक्षर स्ट्राईक वर आहे धावसंख्या 47 चार चेंडू झाले आणि या चार चेंडू अंतिम षटकात आलेला गोलंदाज प्रतीकने केवळ 3 धावा दिली आहे. अच्छा चेंडूवरती आपली विकेट अक्षयने बहाल केले, 3 चेंडू सफे बाकी. या षटकात नक्कीच प्रभावी मारा अक्षय करून आपल्याला प्रतीक करून आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र गौरवच्या बातम्याला फटका, ट्रिमेंडस टू चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषे पार षटकार. या 6 धावांनी धावसंख्या 50 पार नक्कीच गेलेले, धावसंख्या झाले 53 धावा. या स्पर्धेत आपण विचार केला पहिल्या 2 सामन्यात धावसंख्या झाली होती 52 धावा, 53 धावांचं लक्ष पार केलं गेलं होतं. त्यानंतर एका सामन्यात धावसंख्या झाली 43 धावा जी धावसंख्या डिफेंड करण्यात आली, त्यानंतर एका सामन्यात धावसंख्या झाली 66 धावा ही धावसंख्या देखील डिफेंड करण्यात आली, त्यानंतर एका सामन्यात धावसंख्या झाली 28 धावा ही धावसंख्या सहजरित्या पार करण्यात आली. त्यानंतर मागील सामन्यात मागील जो सामना आपण पाहिला त्या देखील 66 धावांचं आव्हान डिफेंड करण्यात आलं. आता पाहूया या सामन्यात जिथे 53 धावा झाल्या 54 धावांचं आव्हान आहे त्याचा पाठला कशा प्रकारे केला जातोय. 24 चेंडू 54 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात आणि चौथ्या षटकात प्रत्येकी 9 धावा आल्यात, मात्र मधील 2 जी षटक होती दुसरं षटक हे मागणं ठरलं. सुरूपच्या षटकात
22 आणि कौस्तुभच्या षटकात 13 धावा आल्या आणि त्यामुळेच पुढील सामना जो असेल तो दुसऱ्या फेरीतील सामना असेल. एका बाजूला असेल तो म्हणजेच मागील सामन्यात विजेता संघ म्हणजेच शुभ हाशिवरे संघ आणि आता चालू सामना आहे मैदानात अंकुश माते पुरस्कृत प्रसाद इलेव्हन अलिबाग विरुद्ध गुडलक कुरुपाडा यातील विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील जो सामना असेल त्रेपन्न झाला ना 47 शेवटचा सिक्स आला ना 54 पाहिजे. अलिबाग मधील नामवंत कुस्तीपटू आणि त्याचबरोबर आक्रमक फलंदाज आणि भेदक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख असे काकादेवी मांडवा संघातील प्रमुख खेळाडू सन्माननीय निमिजी भरत यांचे हे स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती आकुटबा चेंडू सांगितला कर्पूर समाचार चेंडू जाते सीमारेषे पार षटकार. एवढा बाप काय कोणा रणा भी व्यवस्थित पहिला चेंडू षटकार आलाय. पाहूया प्रतीक कशा प्रकारे कम बॅक करतोय. तेथे अजून एक मोठा षटकार सलग दुसरा षटकार प्रत्येकला नक्कीच काहीसा बदल करावा लागेल आपल्या गोलंदाजीत कारण ज्या पद्धती ज्या प्रकारे आपल्याला सिद्धू पाहायला मिळतोय अशा प्रकारची गोलंदाजी झाली मला वाटत जवळपास सर्वच चेंडू सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. सलग पुढच्या चेंडूवर ती षटकार आला तर सन्मान्य राहुल जाधव यांच्याकडून सिद्धूला 100 मध्ये पारितोषिक असेल. षटकार येणार का पुढील चेंडूवर झेल होण्याची संधी उपलब्ध आहे आणि इथे झेल निसटतोय. आणि दोन षटकांसाठी सन्मान्य राहुल जाधव यांच्याकडून 100 पारितोषिक सिद्धूला आलेला आहे. सामना झाला तर सिद्धू आपलं पारितोषिक कलेक्ट करायचं 3 धावा
तीन धावा, टू प्लस वन, एकूण तीन धावा, तीन खेळ मध्ये 15 धावा आहे. ती कमबॅक करणार की पुन्हा आक्रमक पट्टा. अजून एक पट्टा, तीन षटकार आले आणि सिद्धू हे दाखवत आहे की तो का संघातील महत्वपूर्ण खेळाडू आहे, का तो संघाचा कर्णधार आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे अशा चेंडूवरती योग्य तो रिझल्ट, योग्य तो निकाल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिकला काहीसं वेगळं नक्कीच करावं लागेल. तिथे मात्र खेळ होऊ शकतो, चेंडू हवे आहे गौरव चेंडू. हे मात्र हे निसटतोय, दोन झेल निसटले, एक नव्हे तर दोन झेल निसटले सिद्धूचे. आणि सिद्धू अशा प्रकारचा खेळाडू आहे, एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने तो फिरवू शकतो. कॅचेस मिस मॅचेस म्हटलं जात आहे आणि मित्रांनो प्रत्येक खेळा खूप महत्वपूर्ण असतो. पाच चेंडू झाले, तब्बल 23 धावा धावपट्टीवर आलेले आहेत या षटकात. आणि या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक आपण पाहिलं ते म्हणजे 25 धावांचे. तीन खेळूवरती कोणती धाव येत नाही. पहिल्या षटका अखेर धाव संख्या झाली ती म्हणजेच 23 धाव. अर्धी मॅच संपत धावांचं आव्हान. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या झाले 23 धावा, याचा अर्थ तीन षटक 18 चेंडू. आणि विजयासाठी आता आव्हान असेल ते म्हणजेच 31 धावांच. 18 चेंडू 31 धावा. मात्रे पुरस्कृत असा दिलेला अलिबाग संघातील या सामन्यातील ते मात्र फुलटो शेंडू. आणि या फुलटो शेंडूला मोठ्या पट्ट्यात रूपांतरित करता येत नाहीये. नक्कीच फलंदाज प्रतीक साईचा विराट पाहायला मिळतोय. फोन कंटिन्यू येते, खराब शेंडू होता मात्र त्या शेंडू होती कोणती धाव येत नाहीये. कुठेतरी अतिरिक्त उठली किंवा इतक्या वेगाची अशा प्रकारे खेळूची अपेक्षा केली होती फलंदाज प्रतीकने. दोन्ही खेळू निर्धाव आलेले आहेत या षटकातील आणि अशा प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता आहे. एक चांगलं षटक आलं, एक कमी षटक आलं, एक विकेट टेकिंग षटक आलं तर मात्र या सामन्यात अंकुश माते पुरस्कृत असा दिलेला अलिबाग संघाला कमबॅक करता येईल. चेंडू वाईड प्लस वन, एकूण दोन धावा मिळतील. धाव संख्या होते ती म्हणजे 25 धावा. त्यावेळेस प्लस वन चेंडू मात्र पंत सांगता चेंडू खेळण्याच्या मनाच्या बाहेरचा वाईड पैसा होतो. तीन चेंडू झालेले पण पाहते धाव कडे लक्ष दिले. धाव संख्या झाले 24 धावा. अजून या सामन्यात बॉल यार आपण पाहतोय. यावेळेस चेंडू निर्धाव चेंडू होते मागील षटकात चांगल्या धावा आल्या. मात्र या षटकात प्रयासने अभिषेक पाटील ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आश्चर्यचकित केलंय.
आपल्या लेंथ मध्ये बदल करतोय, त्यानंतर गतीत बदल करतोय, त्यामुळे ऑर्डर मला येतात म्हणजे फोन तर त्यांना मला सध्या टाइम पण नसते, दोन दोन दिवस फक्त लास्ट बॉल असेल ना, दोन आहे धावसंख्या होते ती म्हणजे 33 धावा. दुसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आणि त्यानंतर येणारी दोन षटक म्हणजे 13 चेंडूचा खेळ बाकी आणि तर अजूनही धावांची आवश्यकता, 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्लव षटकार येतो असं म्हणावं लागेल मिडी पिचच्या वरून. तो म्हणजेच फलंदाज प्रतीकच्या बाटमधून कुठेतरी चांगलं षटक घडत आहे म्हणता आपण पाहिलं की दोन खेळ होती, दोन मोठे फटके आले आणि त्यातमुळे आपण पाहिलं 19 धाव संख्या झाली की म्हणजे 39 धावा. त्याचा अर्थ आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता असेल म्हणजेच 15 धावांची, 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आता पाहायचंय कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केलं जात आहे. गोलंदाजीसाठी येतोय, इथे खेळ होऊ शकतो का, इथे खेळ होत नाही आहे. आपण पाहतोय चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय, 45 धावा आपण लागलेलं आहे. नाबाद आहे, आता 9 धावांची आवश्यकता आहे, 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एक धाव इथे घेतली जाते, धाव संख्या झालेली ती म्हणजे 43 धावा, 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आवश्यकता कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे.
शाबाश. पहिल्या चेंडूवरती विकेट. छोट्या रनला बोलिंगची बॉलिंग नंतर पाच चेंडू पाच धावांची आवश्यकता आहे. चांगली विकेट गेली आहे त्याला बोलिओ. षटकाचा थरार आपण दोन ते तीन सामन्यात या स्पर्धेत पहिल्या आजच्या दिवसात पाहिला, जिथे एका सामन्यात 43 धावा डिफेंड करायच्या होत्या यजमान संघाला. त्यांनी आता मात्र इक्वेशन आहे, 6 चेंड मध्ये 5 धाव जिथे पहिल्या चेंडवरती विकेट मिळवले ती म्हणजे गोलंदाज प्रथम. अरे बॉल वाढले दोन न उगाच, बॉल एकटा टाकायला लागलाय. चांगला एक फटका पडला ना. एक आणि पाच धावांची आवश्यकता गुडलक परुपाड संघाला विजयासाठी. आपल्या षटकातील चौथ्या तीन षटकातील पहिल्या चेंडूवरती प्रथम एकशे विकेट प्राप्त केले. या चेंडूवरती किती धाव मिळणार, एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. इथे चेंडूला फेक केला तर दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे आणि इथे दुसरी धाव सहज इथे इथे पूर्ण केली जाते. मात्र चार चेंडू आणि आवश्यकता या सामन्यात. अजून काही गुल्लक करू पडा, सामना जिंकायला पाहिजे. चार चेंडू तीन धावांची आवश्यकता, 54 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. गुल्लक करू पडा संघ लाईन धरून टाक. एक धाव प्रसाद रे. आज मात्र व्यक्तिरक्षकाच्या हातून चुका दोन धावा झाल्या. तिथे धावायचा प्रयत्न आणि तिसरी धावी पूर्ण होते का पाहिजे. इथे मात्र धाव घेताना फलंदाज रोख रूपात बाद झाल्या. दोन धावा या चेंडूची नक्कीच मिळाल्या. तो सा 11 दोन्ही संघांची धावसंख्या समान झालेली आहे. तीन चेंडू आणि विजयी धावेची आवश्यकता गुडलक करू पडा या संघाला. तीन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता कप्पल संख्ये. हा स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं या दोघांच्या खेळीच्या बळावरती 53 धावसंख्येला वजन मारली. ती कसं दिलेली अलिबाग या संघाने. तीन चेंडू एका धावीची आवश्यकता आणि षटका. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तर म्हणजे गुडलक करून पडा या संघाने. अभिनंदन, गुडलक करून पडा या संघाच. त्यांनी पुढील सामना प्रवेश केलाय, दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. काय गाणं बॉलिंग करतो चुसत्यासारखा. अरे बॉलिंग आहे तो, पहिला निघालच नाही. पहिला जाऊ दे, बाकीचे काय केलेस तू.